नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गोपाल धीरपंत बहुरूपी पाटील. अहमदनगर शहरामध्ये गेल्या 3 ते 4 वर्षापासून प्रायव्हेट प्रॅक्टिस करत आहोत. आज आपण डेंग्यू या आजारावर सविस्तर चर्चा करणार आहोत. याचे मुख्य कारण असे की समाजामध्ये या आजाराबद्दल बरंच समज गैरसमज आहेत, किंबहुना बऱ्याचशा लोकांमध्ये या आजाराबद्दल भीती निर्माण झालेली आहे. खरं बघायला गेलं तर हा आजार असा धोकादायक मुळीच नाही, याला काही काळजी घ्यायच्या असतात. त्या जर तुम्ही काळजी अगदीच वेळोवेळी घेतल्यात तर तुम्हाला या आजारामुळे होणारा त्रास अगदी शून्य इतका सुद्धा असू शकतो. हा, या आजारांमध्ये काही जणांना त्रास होऊ शकतो, पण ते कुठले रुग्ण असतात त्याबद्दल सुद्धा आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हा डेंग्यूचा आजार म्हणजे नेमकं काय? डेंग्यूचा आजार हा मॉस्किटो बाईटमुळे झालेला आजार आहे, ज्या मॉस्किटोला आपण एडिस इजिप्टी नावाचा मॉस्किटो म्हणतो. यालाच आपण टायगर मॉस्किटोसुद्धा म्हणतो, कारण आपण हा जर मॉस्किटो बघितला तर त्यावर अगदी टायगरवर असल्यासारखे चट्टे त्यावर आपल्याला म्हणजे आपण बघू शकतो त्या मॉस्किटोंवर. हा मॉस्किटो सामान्यत अगदीच गरुड पाणी जिथं असेल किंवा साठलेलं पाणी असेल त्या पाण्यामध्ये ग्रो होतो. म्हणूनच हा आजार जर आपल्याला घालवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असे साठलेले पाणी आपल्या घरासमोर किंवा कुठेही दिसता कामा नये, जेणेकरून हे मॉस्किटोज तिथे तयार होणार नाहीत, आणि जर तयारच झाले तर आजाराचा प्रश्नच उद्भवत नाही. या आजाराची लक्षणे नेमकी काय? या आजाराच्या लक्षणांबद्दल जर आपण बोललो तर सर्वसामान्य व्हायरल इन्फेक्शनमध्ये जसं दिसतं तसंच या आजारामध्ये ताप दिसणार, पाठ दुखायला लागते, हातपाय दुखतात, डोकं दुखतं, उलट्या व्हायला लागतात, पोट दुखायला लागतं, पाय दुखतात. म्हणजे या लक्षणांवरनं हा डेंग्यूचा आजार आहे की दुसरा व्हायरलचं इन्फेक्शन आहे हे आपण अगदी प्रथमदर्शनी सांगू शकत नाही, पण काही टेस्ट आणि बाकीच्या चिन्हांवरनं आपण ते सांगू शकतो. या आजारामध्ये जर एखादा रुग्णाला आजार झालेला असेल तर याचे 3 फेजेस असतात. पहिली फेज म्हणजे फेब्राईल फेज, दुसरी फेज म्हणजे क्रिटिकल फेज, आणि तिसरी फेज म्हणजे रिकव्हरी फेज. फेब्राईल फेज म्हणजे काय? तर रुग्णांना प्रचंड ताप यायला लागतो, म्हणजे 102, 103, 104 पर्यंत सुद्धा ताप जायला लागतो, ज्याला आपण फेब्रल फेज म्हणतो. फेब्रल फेजमध्ये घाबरण्यासारखं असं काहीही नसतं, फक्त आपल्याला ताप येतो. त्या तापासाठी आपण जे युजुअल ट्रीटमेंट घेतो म्हणजे पॅरासिटामॉल, पाणी पिणे हेच महत्त्वाचे असतात. सगळ्यात महत्त्वाचा असा असतो ज्यावेळेस आपला ताप जातो, म्हणजे रुग्णाला ताप बिलकुलच नाही, अशा वेळेस रुग्णाला वाटतं की नाही आता आपण अगदीच बरं आहोत, आपण बाहेर जाऊ शकतो, फिरू शकतो, त्यावेळेसपासून खरी क्रिटिकल फेज सुरू होते. आणि म्हणूनच ही क्रिटिकल म्हणजे या क्रिटिकल फेजमध्ये आपल्याला बरेचसे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तिसरी असते रिकव्हरी फेज. एकदा रिकव्हरी फेजमध्ये आपण गेलो की मग आपल्याला कुठलाही त्रास संभवण्याचा धोका अगदीच टळतो. म्हणून आपण या फेजेसबद्दल सविस्तर बोलू. जसं मी तुम्हाला सांगितलं, फेब्राईल फेज म्हणजे काय? तर आपल्याला ताप यायला लागतो, तो ताप प्रचंड असतो आणि बाकीच्या गोष्टी व्हायला लागतात, उलट्या होणं वगैरे असं असतं. पण या फेजमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हायड्रेशन मेंटेन करणं फार गरजेचं आहे. हायड्रेशन म्हणजे पाणी पिणे. जो डेंग्यूचा रुग्ण भरपूर पाणी पिऊ शकत असेल त्या रुग्णाला ॲडमिट व्हायची सुद्धा कधीही गरज नसते. हा, असे काही रुग्ण असतात ज्यांना फार उलट्या व्हायला लागतात, प्रचंड ताप येतो, थकल्यासारखं होतं, जेवण जात नाही, अशा रुग्णांना मात्र योग्य वेळी ॲडमिट होऊन औषधोपचार करावा लागतो. आणि औषधोपचारमध्ये सुद्धा IV फ्लुइड्सशिवाय दुसरा औषधोपचारसुद्धा नसतो, कारण एकदा आपण क्रिटिकल फेजमध्ये गेलो, जो ताप गेल्यानंतर 48 तासापर्यंत क्रिटिकल फेज असतो. क्रिटिकल फेज म्हणजे नेमकं काय? तर या आजारामध्ये थर्ड स्पेसमध्ये फ्लुइड कलेक्शन व्हायला लागतं. थर्ड स्पेस म्हणजे पोटामध्ये पाणी जमा होणं, फुफ्फुसामध्ये पाणी जमा होणं, ह्याच्यामुळं आपल्या शरीरातील पाणी कमी होऊन आपल्या किडनीला सूज देणं, उलट्या होणं, ह्या सगळ्या किंवा बाकीचे ऑर्गन्स खराब होणं, लिव्हरला सूज येणं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. या सगळ्या गोष्टी टाळायच्या असेल तर पाणी पिण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. फक्त पाणी पाणी आणि पाणी जर तुम्ही पिलं तर या आजाराचा तुम्ही निश्चितचपणे बिमोड करू शकता. एकदा क्रिटिकल फेज झाल्यानंतर तिसरी जी फेज आहे ती म्हणजे रिकव्हरी फेज. रिकव्हरी फेज म्हणजे एकदा पेशंट रिकव्हरी फेजमध्ये गेला की निश्चितच आपण बरा झाला असाच त्याचा अर्थ होतो. आता आपल्याला बघायचं असेल तर डेंग्यूचे टाईप्स किती,
डेंग्यूचे टाइप्स म्हणजे डेंग्यू हा इन्फेक्शन चार प्रकारच्या वेगवेगळ्या सिरोटाईप्समध्ये आढळतो. सिरोटाईप 1, सिरोटाईप 2, सिरोटाईप 3 आणि सिरोटाईप 4. सिरोटाईप 2 हा थोडा घातक असतो बाकीच्या सिरोटाईपपेक्षा. आणि हे का महत्त्वाचं आहे, तर कधीही आपल्याला जे डेंग्यूचं इन्फेक्शन झालेलं असलं त्यामध्ये आपण नेमक्या कुठल्या सिरोटाईपमुळे आपलं इन्फेक्शन झालेलं आहे हे आपण शोधू शकत, म्हणजे ते आपल्याला कळत नाही, ते आपल्याला चिन्हांवरूनच ठरवायचं असतं. कारण डेंग्यू सिरोटाईप 2 हा बाकीच्या सिरोटाईपपेक्षा थोडा घातक असतो. शेवटी उपचार सगळ्यांचे एकच असतात, ते म्हणजे पाणी पिणे. आता मुख्य कारण की एखाद्या रुग्णाला जर खरोखर अशी लक्षणं दिसत असतील तर त्याने उपाययोजना काय करायच्यात आणि तपासण्या काय करायच्यात या फार महत्त्वाच्या असतात. हे मी यासाठी सांगतोय कारण आमच्याकडे इतके रुग्ण डेंग्यूचे ॲडमिट होतात, हे सगळेजण केवळ प्लेटलेट्स किती आहेत इतकंच विचारतात. खऱ्या अर्थाने त्या प्लेटलेट्सला शून्य अर्थ असतो. 10,000 जरी प्लेटलेट्स असतील तरी ते प्लेटलेट्स लाख प्लेटलेट्सचं काम करतात, त्यामुळे त्या प्लेटलेट्सवर फार लक्ष देण्यात अर्थ नसतो. हां, प्लेटलेट्स आपण केव्हा लक्षात ठेवतो, ज्यावेळेस प्लेटलेट काउंट कमी झाल्यामुळं जर आपल्याला कुठे रक्तस्त्राव होत असेल, रक्ताची उलटी असेल, संडासमधून रक्त जात असेल, कुठे आपल्याला तोंडातनं रक्त असेल जात असेल, तर या जर गोष्टी होत असेल तरच ते फार महत्त्वाचं असतं. एरवी त्या प्लेटलेट्सला फार अर्थ नसतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिमॅटोक्रिट आणि हिमोग्लोबिन. कुठल्याही रुग्णाचं हिमॅटोक्रिट हे नॉर्मलच राहायला हवं आणि हिमोग्लोबिनसुद्धा नॉर्मलच राहायला हवं. कारण या दोन गोष्टी जर नॉर्मल असेल याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणात पाणी आपण घेत आहोत किंवा सलाईनद्वारे आपल्याला मिळत आहे असा होतो. आणखी एक महत्त्वाची तपासणी म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट. लिव्हर फंक्शन टेस्टमध्ये SGOT, SGPT हे लिव्हर एन्झाईम्स असतात, ते वाढायला लागतात, त्यावर लक्ष ठेवणं ही फार गरजेचं असतं. आणि डेंग्यूसाठी आपल्याला जे डेंग्यू सिरोलॉजी आपण म्हणतो, म्हणजे NS1 अँटीजन, IgG अँटीबॉडी आणि IgM अँटीबॉडीज, ह्या तीन टेस्ट आपल्याला डेंग्यू नावाच्या किटमध्ये आपल्याला तपासणीसाठी अवेलेबल आहेत. त्यात ते करून आपण आपल्याला कळतं की आपल्याला प्रायमरी डेंग्यू झालेला आहे की सेकंडरी डेंग्यू झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपाययोजना. उपाययोजनामध्ये जसं मी आधी सविस्तर चर्चा केली, याला सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे. पाणी पिला तुमचा डेंग्यू तसाच निघून जाईल. ज्या क्षणी आपण पाणी पित नाही आपल्याला उलट्या व्हायला लागतात, आपण डिहायड्रेट होतो, आपल्याला फार थकवा यायला लागतो, किंवा ज्यांचं वय हे 60 वयांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांना बाकीचे आजारांनी ग्रासलेले आहेत, जसं एखाद्याला किडनीचा आजार असेल, एखाद्यांना डायबिटीज असेल जो अतिशय अनकंट्रोल्ड स्थितीमध्ये असेल, ज्यांचं वय हे 11 किंवा 10 वर्षापेक्षा खाली आणि 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, एखाद्या रुग्णाला रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल, त्यांना काहीतरी स्टेरॉईड औषधं सुरू असतील, इम्युनोसप्रेशन सुरू असतील, त्यांना ह्या आजारांबद्दल प्रचंड काळजी घ्यावी लागते. कारण ह्या आजारामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे बाकीचे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता खूप जास्त असते नॉर्मल पॉप्युलेशनपेक्षा. त्यामुळे मित्रांनो, डेंग्यू ह्या आजाराबद्दल तुम्हाला घाबरण्यासारखं काहीही नाही. आज आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ज्यावेळेस ताप येत असेल त्यावेळेस तापासाठी तुम्ही क्रोसिन म्हणजे पॅरासिटॅमॉल घ्या, स्पंजिंग करा कोल्ड स्पंजिंग आणि भरपूर पाणी प्या. जितकं आपण जास्त पाणी पिऊ तितक्या लवकर आपला हा आजार बरा होईल. त्यामुळे डेंग्यू हा आजार बरा करायचा असेल तर पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि ज्या क्षणी आपलं पाणी पिणं होत नसेल त्या क्षणीच आपल्याला सलाईनची गरज पडते. आणि जसं आपण नेहमी म्हणतो की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. आजार होणारच नाही यासाठी जर आपण दक्षता घेतली तर किंबहुना आपल्याला तिकडे आजाराच्या कडे आपल्याला जायचीसुद्धा कधी स्थिती निर्माण होणार नाही. म्हणून कुठेही साचलेलं पाणी डबकं असं तयार होऊ देऊ नका. आपल्याकडे नाल्या वगैरे असतील तर त्या नाल्यावर तुम्ही कव्हर ठेवा की जेणेकरून तिथे मच्छर तयार होऊ नये. मच्छरांचं ब्रीडिंगच झालं नाही तर मच्छर चावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि जरी समजा आपण अशा स्थितीत राहत असेल जिथं त्या काही गोष्टी आपल्याला शक्य नसेल, त्यावेळेस तुम्ही मॉस्किटो नेट्स वापरा, मॉस्किटो रिपेलंट्स वापरा की जेणेकरून आपल्याला ते मच्छर चावणार नाही. धन्यवाद मित्रांनो.
मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. यापुढेही जर आपले आरोग्यविषयक काही प्रश्न, शंका, सूचना किंवा अभिप्राय असतील तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.